नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत की कपाशीमध्ये सर्वात जास्त उत्पादन देणारी व्हरायटी कोणती। शेतकरी मित्रांनो, मार्केटमध्ये वेगवेगळ्या कंपनीचे वेगवेगळे बियाणे उपलब्ध असतात आणि त्याच्यामधून जे दुकानदारांनी आपल्याला सांगितले त्याचे निवड आपण करत असतो। पण शेतकरी मित्रांनो, आपल्याला माहिती पाहिजे की आपल्या जमिनीमध्ये कोणते बियाणे चांगल्या प्रकारे येऊ शकते आणि जास्त उत्पादन देऊ शकते, याची संपूर्ण माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे। आज जी व्हरायटी मी तुम्हाला सांगणार आहे ही तुम्ही जिरायती बागायतीमध्ये मध्यम ते हलक्या जमिनीमध्ये घेऊ शकता। शेतकरी मित्रांनो, व्हिडिओ पूर्ण संपूर्ण बघा। जर आपण एक कापूस उत्पादक शेतकरी असाल किंवा यावेळी कापूस लागवड करणार असाल तर सर्वात प्रथम या व्हिडिओला लाईक करून चॅनल सबस्क्राइब करा। चला तर मित्रांनो, आज जे तुम्हाला नाव सांगणार आहे ती व्हरायटी आपल्या समोर आलेली आहे, टायरा कंपनीची पारस ब्रह्मा कपाशी। शेतकरी मित्रांनो, यापूर्वी भरपूर शेतकऱ्यांनीची लागवड केली असेल किंवा आता नवीन लागवड करणार असेल तर व्हिडिओ संपूर्ण पहा, कारण याच्यामध्ये मी तुम्हाला संपूर्ण माहिती सविस्तर मध्ये सांगणार आहे। शेतकरी मित्रांनो, टायरा कंपनीची पारस ब्रह्मा ही भरपूर वर्षापासून शेतकऱ्यांची आवडती कपाशी आहे, म्हणजे याच्यापासून उत्पन्न एवढं भेटतं की आणि शेतकऱ्यांना एवढं उत्पन्न मिळतं आणि त्यापासून फायदा पण असा भेटतो की तुम्हाला मी सांगणारच आहे। तर सर्वप्रथम जर याचं आपण वैशिष्ट्य बघितलं पारस ब्रह्माचे, तर याच्यामध्ये अधिक उत्पन्न क्षमता असणारे कापसाचे वाण आहे। शेतकरी मित्रांनो, जास्तीत जास्त उत्पादन ही पारस ब्रह्मा आपल्याला देते आणि जर बोंडाचा वजन जर बघितलं, आकार बघितला तर तुम्हाला मोठ्या प्रमाणात ठोसर करी दिसेल। तर 5.5 ते 6 ग्रॅम तुम्हाला एका बोंडाचा वजन दिसणार आहे। जर तुम्ही पारस ब्रह्मा लावणार असाल किंवा लावलेली असाल तर यापूर्वी तुम्ही वजन केलं आहे की नाही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। यानंतर आहे जे शेतकऱ्यांना म्हणजे कोणती कपाशी असू द्या किंवा जे वेसणीला आणणारे लेबर आहे, माणसं आहे, त्यांना वेसणीला हे सोपे जाते आणि उत्कृष्ट पूर्णवाहन येणारे वाहन आहे आणि जास्त हाईटेड नाही, म्हणजे जास्त वाढणार पण नाही। तुम्हाला जे लेवल आहे माणसाच्या लेवलमध्ये आहे त्याची हाईट पण मी सांगणार आहे तुम्हाला किती राहणार आहे। त्याच्यानंतर तुम्ही जिरायती बागायतीमध्ये दोन्ही बागेची ही व्हरायटी तुम्ही लागवड करू शकता। यानंतर तुम्ही मध्यम ते काळ्या जमिनीसाठीही उपयुक्त आहे। जर तुम्ही मध्यम जमिनीमध्ये लावली तर अतिशय चांगल्या प्रकारे उत्पादन तुम्हाला देऊ शकते। याच्यानंतर शेतकरी मित्रांनो, आपण याचा कालावधी पाहणार आहे की याचा कालावधी किती तुम्हाला मिळणार आहे। तर शेतकरी मित्रांनो, जर आपण अजून पण या व्हिडिओला लाईक नसेल करत तर सर्वात प्रथम या व्हिडिओला लाईक करून चॅनल सबस्क्राइब करा। तर याचा पीक कालावधी आहे 170 ते 180 दिवस राहणार आहे, म्हणजे मध्यम पक्वतामध्ये कैरी निब्बर होते। याच्यानंतर आपण बघणार आहे पेरणीचा हंगाम, तुम्ही याची लागवड कधी केली पाहिजे। शेतकरी मित्रांनो, एप्रिल याचं म्हणजे मे ते जूनमध्ये तुम्ही लागवड केली पाहिजे। 15 मे पर्यंत पर्यंत तुम्ही याची लागवड करू शकता। जर याची आधी लागवड केली तर याच्यावरती गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव जास्त येऊ शकतो। तर आता याचा पेरणीची पद्धत कशी राहणार आहे, तुम्ही टोपणे म्हणजे टोचून लावू शकता याच्या बियाणे। याच्यानंतर पेरणीचे अंतर हे 4 फूट, दोन ओळीतले अंतर 4 फूट राहील आणि दोन झाडामधील अंतर 1.5 फूट राहणार आहे। शेतकरी मित्रांनो, ही संपूर्ण माहिती जर आता उत्पन्न बघितलं तर 15 ते 20 क्विंटल तुम्हाला एकरी उत्पादन एका बॅगपासून मिळू शकतं। तर शेतकरी मित्रांनो, ही संपूर्ण माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर आपल्याजवळच्या कापूस उत्पादक शेतकऱ्यांना नक्की शेअर करा। धन्यवाद।